नमस्कार मित्रांनो आपले विनायगीसी या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो टी ई टी दोन हजार एकवीस अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस संदर्भातील सूचना वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेल्या आहेत परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी या सूचना काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे जेणेकरून टी ई टी दोन हजार एकवीस ही परीक्षा देताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाटी टी वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या सूचना तसेच फॉर्म भरताना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे या सर्व बाबी पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही आपण विनायकेसी या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा सोबत बेलायकॉन प्रेस करून ऑल निवडा म्हणजे अशाच प्रकारच्या शैक्षणिक अपडेट्स स्पर्धापर्यंत तयार करण्यास आपणास मदत भेटेल चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस या ठिकाणी सूचना बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खालील नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत एक ऑनलाईन नोंदणी दोन पोर्टल लॉग इन तीन आवेदनपत्र भरणे चार अर्जातील माहितीची पडताळणी करणे पाच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे सहा आवेदनपत्राची प्रिंट घेणे बघा अशा पद्धतीने अर्ज भरण्याचे टप्पे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ऑनलाईन नोंदणीमध्ये अर्ज भरण्याविषयीच्या सूचना डब्ल्यू 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 डॉट महाटी टी डॉट इन या संकेतस्थळाच्या होमपेजवरील डाव्या बाजूस असलेल्या महाटी टी दोन हजार एकवीस उपक्रममधील नवीन नोंदणी करा या टॅबवर क्लिक करा उघडलेल्या पेजवरील अर्ज भरण्याविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचून पानाच्या शेवटी असलेल्या मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीससाठी अर्ज भरू इच्छितो या पर्यायासमोरील चेकबॉक्स सिलेक्ट करा नोंदणी फॉर्म भरण्यासाठी नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा नवीन नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे अर्जदाराचे प्रथम नाव वडिलांचे नाव आडनाव जन्मदिनांक हा एच एस सी प्रमाणपत्राप्रमाणे असणे आवश्यक आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक ईमेल आय डी अस हे देखील असणे आवश्यक आहे वरील माहिती अचूक भरून झाल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करा नोंदणी अर्जात नमूद केलेला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरच सदर परीक्षार्थीचा टी ई टी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड पाठवला जाईल नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी या परिचयासाठी पुनर्नोंदणीसाठी वापरता येणार नाही बघा त्यानंतर पोर्टल लॉग इनमध्ये डब्ल्यू 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 डॉट महा टी ई टी डॉट इन या संकेतस्थळाच्या होम पेजवरील डाव्या बाजूस असलेल्या महाटी ई टी दोन हजार एकवीसमधील उपक्रममधील लॉग इन या टॅबवर क्लिक करा उघडलेल्या पेजवरील उजव्या बाजूस असलेल्या रकान्यात आपला टी ई टी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भरून सबमिट या बटनावर क्लिक करा पासवर्ड विसरल्या असल्यास फॉरगड पासवर्ड या पर्यायाचा वापर करा त्यानंतर आवेदनपत्र भरण्यामध्ये प्राप्त झालेल्या टी ई टी रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्डद्वारे लॉग इन करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जा लॉग इन केल्यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे यामध्ये अर्जदाराविषयीची माहिती त्यानंतर अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती अर्जदाराचा जातीचा प्रवर्ग आणि इतर माहिती अर्जदाराचा स्तर म्हणजे पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन याविषयीची माहिती परीक्षा माध्यम केंद्राविषयीची माहिती शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता छायाचित्राची ओळख फोटो व स्वक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती या सर्वविषयी सविस्तर सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या सर्व सूचना आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी पाहता येतील त्यानंतर अर्जातील माहितीची पडताळणी करणे या ठिकाणी स्क्रीनवरती आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे माहितीत बदल करायचा असल्यास स्क्रीनच्या शेवटी असलेल्या एडिट बटनावर क्लिक करून आवश्यक ते बदल करता येणार आहेत बघा त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या देखील या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आपण ही सर्व माहिती पाहून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रू यू या बटणावर क्लिक करून स्क्रीनवरती आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करूनच पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याच्या सूचना देखील या ठिकाणी आपणास प्राप्त होतील त्या सूचना अचूकपणे आणि काळजीपूर्वक वाचून आपण आपलं ऑनलाईन शुल्क भरायचं या ठिकाणी आहे त्यानंतर सहा नंबरचा आणि शेवटचा टप्पा आवेदनपत्राची प्रिंट घेणे हा देण्यात आलेला आहे परीक्षा शुल्क भरून भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवायची आहे बघा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि आवेदन आवेदनपत्र आवेदनपत्राची प्रिंट गट शिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीच्या सर्व सूचना या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा टी ई टी डॉट इन या या वेबसाईटवरती दिलेल्या आहेत या सर्व सूचना आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी पाहता येईल किंवा आपण अधिकृत वेबसाईटला देखील भेट देऊन या सूचना पाहू शकता धन्यवाद